नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी करायची आणि त्यासाठी लागणाऱ्या भाज्या काय आहेत ह्या दाखवणार आहे। आज आहे भोगी। भोगीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे भाज्या काय आहेत हे मी तुम्हाला दाखवते। ही आहे चाकवताची भाजी, मुख्य भाजी चाकवताची, आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत। वांगी घेतलेली आहेत, पावटा, ओला हरभरा, घेवडा, हिरवा वाटाणा, गाजर, बोरं आपण कापून घ्यायची आहेत, कारण ह्याच्यामध्ये किड आळ्या असतात, त्याच्यामुळे बोरं कापून घ्यायची आहेत। जिरा पावडर, चवीनुसार मीठ, हळद, शेंगदाणे, तीळ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण। तर चला, ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही बारीक चिरून आपल्याला ही भाजी शिजायला घालायची। तर चला भोगीची भाजी करायला सुरुवात करूया। चाकवताची भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे, हे बघा। आता ह्याच्यामध्ये घेवडा, ही बोरं मी चिरून घेतलेत, बघा किड आळ्या काय असतील ते बघून स्वच्छ करून बोरं अशी चिरून घ्यायची। पावटा, ओला हरभरा, हिरवा वाटाणा, गाजर आणि वांगी, आणि हा वानाचा असा मान असतो म्हणून एक आई बोलली की एक ऊसाचा एक तुकडा ह्याच्यामध्ये टाकायचा। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ही भाजी उकडवून घ्यायची आहे। आता ह्या भाजीमध्ये पुरेसं पाणी टाकून आपण ह्या भाज्या उकडवून घ्यायच्या आहेत। आता ही गॅसवर ठेवते, भाजी उकडून झाली की भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते। भाजी शिजवून घेतलेली आहे बघा, आणि तीळ भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे। आई बोलली बेसन पीठ टाक थोडंसं भाजीमध्ये, म्हणून बेसन पीठ घेतलेलं आहे। तिळाचं कूट करायचं आहे, शेंगदाण्याचं कूट करायचं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडा लसूण घेऊन ह्याचा खरडा तयार करायचा आहे, मीठ टाकून, आणि थोडा लसूण फोडणीसाठी ठेवायचं आहे। ही तयारी झाली की तुम्हाला दाखवते मी भाजी कशी टाकायची ती। तिळाचं कूट केलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट केलं आहे, लसूण ठेचून घेतलेलं आहे फोडणीसाठी, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि मीठ टाकून ह्याचा खरडा करून घेतलेला आहे, बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि ही आपली भाजी शिजलेली। आता ही भाजी आपण हाटून घेऊया। आई बोलते मराठी भाषेमध्ये हाटून घेऊया आणि इंग्लिश भाषेमध्ये स्मॅश करून घेऊया। तर ही आपली भाजी हाटून झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण बेसन, बेसन टाकलेलं आहे, मिरचीचा खरडा, तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकून घेऊया भाजीमध्ये। सगळं ह्याच्यात आपण टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये। आता ही परत भाजी आपण मिक्स करून घेऊया सगळं, आणि ह्याच्यामध्ये टाकूया आता चवीनुसार मीठ, आणि ही भाजी पूर्ण मिक्स करून घेऊया। बघा ही भाजी चांगली मिक्स झालेली आहे। आता आपण फोडणी टाकूया। कढई मी गरम करायला ठेवली, कढईमध्ये टाकूया 2-3 चम्मच तेल। तेल चांगलं गरम झालेलं आहे कारण कढई पण मस्त गरम झालेली आहे। टाकूया लसूण, लसूण थोडासा हलका हलका लाल करून घ्यायचा आहे।
लसूण बघा छान लाल झालेला आहे। आता ही भाजी जी आपण मिक्स केलेली आहे तेलात टाकून देऊ। आता ही भाजी थोडी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं अर्धा ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे। अर्धा ग्लास मी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेते भाजीमध्ये। आता ही आपल्याला भाजी एक उकळी आली की आपली ही भोगीची भाजी तयार होईल। बघा ही आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे, छान उकळी फुटलेली आहे याला। आता आपण गॅस बंद करूया आणि एका वाटीमध्ये मी भाजी काढून घेते। मैत्रिणींनो, आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे, सोबत बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली। बघा खायला खूप छान लागते आणि आजच्या भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीचा आणि भोगीच्या भाजीचा मान असतो, त्याच्यामुळे महिला ही भाजी आणि भाकरी खातात। तर भोगीची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।